नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे बुद्धिमत्ता घटक आहे भाषिक तर्कसंगती व अनुमान मित्रांनो आज आपण पंधरा प्रश्न घेणार आहोत आपल्या ऑनलाईन टेस्टची पद्धत अशी आहे की प्रथम प्रश्न मी वाचून दाखवतो तसे पर्याय सांगतो त्यानंतर तुम्ही अचूक पर्याय तुमच्या वहीमध्ये नोंदवायचा आहे त्यानंतर चेक करायचं आहे उत्तर आलं किंवा नाही त्यासोबत स्पष्टीकरणसुद्धा दिलं जाईल आपली टेस्ट आता सुरू करूया पहिला प्रश्न वाचत आहे उंटाला हत्ती म्हटले हत्तीला वाघ म्हटले वाघाला सिंह शीह म्हटले सिंहाला जिराब म्हटले तर राष्ट्रीय प्राणी कोणता पर्याय पहिला हत्ती पर्याय दोन जिराब पर्याय तीन वाघ पर्याय चार सिंह तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अशा म प्रश्नामध्ये महत्त्वाचं हे असतं की वाक्य व्यवस्थित वाचा शेवटी काय म्हणलं ते लगेच उत्तर पर्यायमध्ये शोधू नका जे म्हटलं ते शोधायचं नाही मग शेवटी जे प्रश्न आहे ना त्याला प प्रश्नामध्ये काय म्हंटलं हे विचार करायचं आता राष्ट्रीय प्राणी कोणता आपल्या तोंडावर पटकून वाघ येतो आणि पर्याय नंबर तीन आहे पण खूप मुलं करतात पण आपल्याला डायरेक्ट करायचं नाही इथं राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ मग आता असा विचार करायचं वाघाला काय म्हटलं चला बघूया उंटाला हत्ती म्हटलंय हत्तीला वाघ म्हटलंय वाघाला सिंह म्हटलंय महत्वाचं काय आहे वाघाला सिंह म्हंटल मग आपण उत्तर वाघ नाही धरायचं तर सिंह धरायचं म्हणजे आपलं अचूक उत्तर जे आहे त्या उत्तराला काय म्हटलं बघायचं म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चार उत्तर चेक करूया तुमचं आला असेल तर राईट करा ओके डन आपलं उत्तर आलेलं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रिंटरला कीबोर्ड म्हटले कीबोर्डला माऊस म्हटले माऊसला स्पीकर म्हटले तर टायपिंग कशाच्या सहाय्याने कराल पहिला पर्याय स्पीकर दुसरा पर्याय कीबोर्ड तिसरा पर्याय माऊस चौथा पर्याय प्रिंटर तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन शेवटचा प्रश्न काय बघा शेवटचे ओळ बघायचे टायपिंग कशाच्या साहाय्याने करा ओके आपण टायपिंग कशाच्या मतीने करतो आपल्या मनामध्ये उत्तर शोधा कीबोर्डच्या मतीने टायपिंग करतो आता वाक्यात जायचं कीबोर्डला काय म्हटलं बघायचं बाकी टेन्शन घ्यायचं नाही चला आता कीबोर्डला काय म्हटलं बघूया प्रिंटरला कीबोर्ड म्हटलं कीबोर्डला माऊस म्हटलं पुढे काही वाचायचं नाही उत्तर आलेलं आहे माऊस पर्याय क्रमांक तीन म्हणजे इथं कन्फ्यूज व्हायचं हो नाही शेवटचा प्रश्न वाचायचा वाक्यातला ओळ कशाला विचारलेला आहे त्याला अचूक उत्तर आपल्या मनात शोधायचं आहे आणि त्या उत्तराला पर्या प्रश्नामध्ये काय म्हटलं हे शोधायचं आहे कोणत्या प्रश्नावर उत्तर ॲक्युरेट येईल तुमचं चला उत्तर चेक करूया माऊस उत्तर आलं का बघू उत्तर आलेलं आहे राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा आहेत चला पुढचा प्रश्न घेऊया जर खुर्चीला टेबल म्हटले टेबलला वही म्हटले वहीला पेन म्हटले व पेनला खोडरबर म्हटले तर आपण लेखन कशात करू पहिला पर्याय वही दोन पेन तिसरा पर्याय पुस्तक चौथा पर्याय खोडरबर प्रश्न सोपे वाटतात पण त्यामध्ये गोंधळून जातं थोडं काय वेगळं विचारलेलं असतं तुमची वेळ सुरू झालेली आहे व्यवस्थित वाचन करा अचूक पर्याय वहीत नोंदवा उत्तर आल्यास राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करून लिहा टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन चला आधी शेवटची ओळ वाचायची आपल्याला प्रश्न ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण लेखन कशात करू बघा आपण लेखन कशात करू आपण लेखन लिहितो कशात वहीवर मग आता वाक्यात जायचं आहे प्रश्नाच्या वहीला काय म्हंटलं बघायचं ओके जर खुर्चीला टेबल म्हंटले टेबलला वही म्हटले वहीला पेन म्हटले झालं उत्तर सापडलं पण काय उत्तर आहे पेन पर्याय क्रमांक दोन चेक करूया उत्तर उत्तर आलेलं आहे तुमचं पण आलं असं राईट करा चला पुढचा प्रश्न घेऊया रमेश हा गणेशपेक्षा उंच आहे सुरेश हा रमेशपेक्षा उंच आहे रवी हा सुरेशपेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आहे पर्याय पहिला रमेश पर्याय दुसरा सुरेश पर्याय तिसरा गणेश पर्याय चौथा रवी व्यवस्थित वाचायचं यावेळेस कन्फ्यूज होऊ नका व्यवस्थित वाचायला उत्तर ॲक्युरेट येईल तुमची वेळ सुरू झालेली आहे वाचन व्यवस्थित करा वाचन केल्यावर तुम्हाला उत्तर येईलच अचूक उत्तर पर्याय क्रमांक नोंदवा कन्फ्यूज होऊ नका चला टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन बघा मित्रांनो ज्यावेळेस उंचीचा प्रश्न असतो त्यावेळेस एक पद्धत पण आहे लक्षात ठेवा छोट्या छोट्या लाईन वाढून घ्यायच्या उभ्या प्रथम आता रमेश हा गणेशपेक्षा उंच मग काय करायचं रमेशची लाईन उभी वडली आपण गणेशपेक्षा उंच दोन लाईन वडायच्या छोट्या लाईनला गणे ग लिहायचं आणि रमेशचं रमण रम, रमे रमेश लिहायचं ओके रमेश गणेशपेक्षा उंच आहे म्हणजे रमेश उंच झाला ओके सुरेश हा रमेशपेक्षा उंच आहे रमेशपेक्षा थोडी उभी लाईन घ्यायची मोठी त्याला सुरेश नाव टाकायचं ओके पुन्हा काय म्हणतं रवी हा सुरेशपेक्षा उंच आहे म्हणजे सुरेशच्या बाजूला अजून एक ओळ काढायची उभी लाईन काढायची त्याला रवी नाव द्यायचं उंच आहे तर सर्वात उंच कोण ज्यावेळेस अशा आपण लाईन ओढून उभ्या त्यावेळेस अॅक्युरेट उत्तर येईल मग आता उत्तर काय आहे आपलं रवी हा सर्वात उंच आहे तुम्ही उभ्या लाईन वडा अॅक्युरेट उत्तर येईल तुमचं पर्याय क्रमांक चार उत्तर चेक करूया व्हेरी गुड उभ्या लाईन वाढायच्या लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा आंबा केळीपेक्षा स्वस्त आहे केळी सफरचंदापेक्षा महाग आहे तर सर्वात महाग फळ कोणते पर्याय पहिला आंबा पर्याय दुसरा केळी पर्याय तिसरा सफरचंद पर्याय चौथा आंबा व सफरचंद व्यवस्थित वाचन करा अचूक उत्तर पर्याय नोंदवावहित आल्या चेक करा टेन नाईन एट सेवन सिक्स फायव फोर थ्री टू वन काय म्हणलं आहे बघा आंबा केळीपेक्षा स्वस्त आहे म्हणजे केळी महाग आहे केळी सफरचंदापेक्षा महाग आहे म्हणजे केळी सफरचंदापेक्षा पण महागच आहे अगोदर पण आंबा केळीपेक्षा स्वस्त होता म्हणजे केळी महाग होती आणि पुन्हा पण केळी सफरचंदापेक्षा महाग आहे सर्वात महाग कोणतं झालं केळीच दुनी फळं स्वस्त झाले केळी महाग झाली पर्याय क्रमांक दोन उत्तर चेक करूया उत्तर आलेला राईट करा व्यवस्थित वाचन केल्यावर उत्तर चुकणार नाही पुढचा प्रश्न बघा मराठी विषयात अनामिकाला शिल्पापेक्षा कमी गुण मिळाले शिल्पाला सवितापेक्षा जास्त गुण मिळाले सविताला अनामिकापेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात कमी गुण कुणाला मिळाले पहिला पर्याय शिल्पा दुसरा पर्याय अनामिका तिसरा पर्याय सविता चौथा पर्याय शिल्पा अनामिका असे प्रश्न व्यवस्थित वाचायचे व्यवस्थित करायचं तीस सेकंदामध्ये उत्तर होतच फक्त व्यवस्थित करा तुमची वेळ सुरू झालेली आहे अचूक वाचा वाचन चांगले करा पर्याय सापडेल तुम्हाला वाचन व्यवस्थित करा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन लक्षात ठेवा सर्वात कमी गुण कोणाला मिळाले विचारलं आहे शेवटचं मला लक्षात ठेवा जा कमी विचारलेलं आहे व्यवस्थित वाचन करा अनामिकाला शिल्पापेक्षा कमी गुण मिळाले इथला शब्द आपल्याला काय घ्यायचा आहे अनामिका ओके पुढे शिल्पाला सवितापेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे शिल्पा अनामिकापेक्षा जास्त आहे आणि सवितापेक्षा पण जास्त आहे शिल्पा उत्तर येणार नाही ओके सविताला अनामिकापेक्षा कमी गुण आहेत अनामिकाला शिल्पापेक्षा कमी होते आणि शिल्पापेक्षा सविताला इथं कमी गुण आहेत अनामिकापेक्षा कमी सविताला आले ओके म्हणजे आपलं उत्तर सर्वात कमी गुणगुणाला आले सविता पर्याय क्रमांक तीन असं एक एक पर्याय कड जरी करत गेलात तर उत्तर ॲक्युरेट येईल तुमचं चला पर्याय क्रमांक तीन अलगा बघूया ओके राईट करा वाचन व्यवस्थित केल्यात की के उत्तर अॅक्युरेट येईल तुमचं पुढचा प्रश्न बघूया अजित सलीमपेक्षा उंच आहे अजित जॉनपेक्षा ठेंगणा आहे रहीम जॉनपेक्षा उंच आहे तर सर्वात ठेंगणा कोण आहे पहिला पर्याय जॉन दुसरा पर्याय सलीम तिसरा पर्याय रहीम चौथा पर्याय अजित तुमची वेळ सुरू झालेली आहे व्यवस्थित वाचन करा वाचन केल्यास कोणता पण भाषिक घटकावर आलेला प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडू शकाल टेन नाईन एट सेवन सिक्स फायव फोर थ्री टू वन ठेंगणा म्हणजे कमी उंचीचा हा शब्द लक्षात ठेवा बुटका सुद्धा म्हणतात शब्दाला समजणार हे थे शब्द लक्षात ठेवा अजित सलीमपेक्षा उंच आहे आपल्या सर्वात ठेंगणा विचारलेल्या लक्षात ठेवा अजित सलीमपेक्षा उंच आहे उभ्या लाईन वडून घ्या सोपं जाईल तुम्हाला अजितची एक लाइन वडा सलीमपेक्षा उंच आहे सलीमला छोटी लाइन वडा उभी ओके पुन्हा काय करा अजित जॉनपेक्षा ठेंगणा ची लाईन अगोदर आहे मग अजितपेक्षा ला अजित जॉनपेक्षा पेक्षा नाही म्हणजे अजित म्हणजे जॉनची लाईन वर उंच करा थोडी ओके तर रहीम जॉनपेक्षा उंच आहे म्हणजे पेक्षा सुद्धा रहीम उंच आहे मग सर्वात छोटा कोणता झाला अजित सलीमपेक्षा उंच आहे म्हणजे अजितपेक्षा सुद्धा सलीम लहान होता सर्वात लहान कोणता झाला सलीम झाला कोणता झाला सलीम पर्याय क्रमांक दोन काय केलेलं या ठिकाणी प्रथम अजित आणि सलीमची लाईन वाढली उभी लाईन अजितची उंच आहे सलीम छोट आहे ओके दोन लाईन झाले पुन्हा फक्त जॉन पेक्षा ठेंग ना जॉनची लाईन एक वाढवा पेक्षा उंच करा जॉन अजितपेक्षा उंच झाला पुन्हा रहीम जॉनपेक्षा उंच आहे म्हणजे रहीमची एक लाईन करा त्याला जॉनपेक्षा उंच ठेवा सर्वात लहान लाईन उभी लाईन कुणाची झाली सलीमची पर्याय क्रमांक दोन उत्तर आलेलं आहे आपलं तुम्ही उभी लाईन वडलात अॅक्युरेट उत्तर तुमचं येणार चला पुढचा प्रश्न बघूया समोर दिसणाऱ्या मुलीकडे बघून वैभव म्हणतो की हिची वडील माझ्या आईला आई आए म्हणतात तर वैभवचे त्या मुलीशी नाते काय समोर दिसणाऱ्या मुलीकडे बघून वैभव म्हणतो की हिचे वडील माझ्या आईला आई, आई म्हणतात तर वैभवचे त्या मुलीशी नाते काय पर्याय क्रमांक काका पर्याय दुसरा पुत्नी पर्याय तिसरा बहीण पर्याय चौथा मामा व्यवस्थित वाचन करा अचूक उत्तर वहीत नोंदवा व्यवस्थित वाचन करा उत्तर अक्युरिटी येईल तुमचं व्यवस्थित ये पर्याय व्यवस्थित नोंदवा पर्याय चुकतो कधी कधी मुलांचा टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन बघा ह्या ठिकाणी नातेसंबंध दिलेलं आहे समोरच्या मुलीकडे बघून म्हणतो की हिचे वडील म्हणजे त्या मुलीचे वडील माझ्या आईला आई आए म्हणतात आता वैभवच्या आईला आई, आई म्हणतात म्हणजे मन त्या मुलीचे वडील वैभवचा भाऊ ओके तर वैभवचे त्या मुलीचे नाते काय मग वैभव मुलीचा कोण काका क्रमांक -का? एक व्हेरी गुड आलेला आहे नातेसमोर असं शोधायच समोर आपल्या समोर ही व्यक्ती आहे असं दाखवायचं ओके पुढचा प्रश्न घेऊया भिंतीवरील फोटो दाखवत तनुजा म्हणाली ही मुलगी माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे तर ती फोटोतील मुलगी तनुजाची कोण पहिला पर्याय आते बहीण पर्याय दुसरा भाची पर्याय तिसरा मावस बहीण पर्याय चौथा चुलती व्यवस्थित वाचन करणं नातेसंबंधामध्ये समोर ती व्यक्ती आहे समजा आणि उत्तर वहीमध्ये नोंदवा अचूक वाचन करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन पहा मित्रांनो तनुजा काय म्हणते भिंतीवरील फोटो बघत ही मुलगी माझ्या आईच्या बहिणीची आई मुलगी आहे आईची बहीण म्हणजे मावशी मावशीची मुलगी म्हणजे तनुजाची मावस बहीण पर्याय क्रमांक तीन व्यवस्थित वाचन करायचं उत्तर ॲक्युरेट येणार तुमचं उत्तर आलेलं आहे आपलं आलं तर राईट करा चला पुढचा प्रश्न घेऊया अनिताचे बाबा शीमाचे मामा आहेत तर सीमाची आई अनिताची कोण पहिला पर्याय मावशी दुसरा पर्याय आत्या तिसरा पर्याय काकी चौथा पर्याय मामी व्यवस्थित वाचन करा अचूक उत्तर नोंदवा पाहूया तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन अनिताचे बाबा सीमाचे मामा आहेत अनिताचे बाबा सीमाचे मामा आहेत तर सीमाची आई मग सीमाचे माम आहेत म्हणजे सीमाची आई अनिताची कोण पहा प्रश्न कसा आहे अनिताचे बाबा सीमाचे माम आहेत सीमाच्या आईचे बही भाऊ म्हणजे अनिताचे बाबा तर सीमाची आई अनिताची कोण आता बाबाची बहीण म्हणजे आत्या पर्याय क्रमांक दोन उत्तर चेक करूया बाबाची बहीण ना ओके पुढचा प्रश्न बघूया चला अकरावा प्रश्न पाहूया अजित सूरजला म्हणाला तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलत्या बहिणीचे पती आहेत तर अजित हा सूरजचा कोण लक्षात ठेवा शेवटी विचारलं काय बघा अजित हा सूरजचा कोण सुरतचा अजित कोण विचारलेला आहे मग आता काय विचार करायला सुरजकडून विचार करायचं ओके ¿OK? अजित सूरजला म्हणाला तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलच्या बहिणीचे पती आहेत म्हणजे सूरजचे बाबाच्या बहीण म्हणजे सूरज सूरजचे बाबा त्याची आई अजितचे आत्या आहे ओके आत्याचा भाऊ म्हणजे सूरजचा मामा झाला ओके मग सुरजचा अजित कोण झाला मामाचा मुलगा म्हणजे मामी भाऊ उत्तर पर्याय क्रमांक चार व्यवस्थित वाचन करायचं कोण कोणाला म्हणलं विचार करायचं अजित सूरजला काय म्हणाला तुझे बाबा माझ्या बाबाच्या एकुलत्या बहिणीचे पती आहेत म्हणजे सूरजचे वडील हे अजितच्या आत्याचा नवरा आहे ओके मग सूरजचा अजित कोण मग अजितचे वडील मामा आहेत सूरजचे मामाचा मुलगा मामी भाऊ पर्याय क्रमांक चार उत्तर चेक करूया उत्तर आलेलं आहे अभिनंदन तर दुरुस्त करा पुढचा प्रश्न पहा वयवारीवर प्रश्न आहे चार वर्षापूर्वी श्रेयाचे वय बारा वर्षे होते तर आणखी तीन वर्षांनी तिचे वय किती होईल पर्याय क्रमांक एक पंधरा क्रमांक दोन सोळा क्रमांक तीन एकोणीस क्रमांक चार वीस वाचन व्यवस्थित करा वैवारीवर आपण ऑनलाईन क्लासमध्ये पुढील घटक घेऊया वैवारी खूप मुलांना अवघड जातो आपण दररोज ऑनलाईन क्लास घेतो सायंकाळी सहा वाजता तुम्हाला पण ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन व्हायचं असेल तर माझ्या शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपले व्हॉट्सअपचे चार ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये आपण दररोज दोन ऑनलाईन टेस्ट देतो तशीच स्कॉलरशिपबाबत इतरही मटेरियल देता येईल तेवढा प्रयत्न करत असतो चला तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा चार वर्षापूर्वी श्रेयाचे वय बारा वर्ष होते लगेच विचार करा चार वर्षापूर्वी सांगितलं आहे म्हणजे आज किती पाहिजे बारा चार सोळा उत्तर फास्ट क्लिक झालं पाहिजे तर आणखी तीन वर्षांनी किती होईल म्हणजे सोळामध्ये तीन मिसळ सोळा तीन एकोणीस क्रमांक तीन कसं काढलं अगोदर चार वर्षापूर्वीचं दिलेलं आहे बारा मग आजचं सोळा पुढील तीन वर्ष म्हणजे एकोणीस पर्याय क्रमांक तीन उत्तर आलेलं आहे तुमचा तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा पहा या ठिकाणी चार वर्षापूर्वीचं वय बारा आजचं वय सोळा तीन वर्षानंतर एकोणीस पुढचा प्रश्न पाहूया अरुणा व वैष्णवी यांच्या वयाची बेरीज पस्तीस वर्ष आहे अरुणा ही वैष्णवीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे तर अरुणाचे वय किती पर्याय पहिला पंधरा पर्याय दुसरा सतरा पर्याय क्रमांक तीन अठरा पर्याय क्रमांक चार वीस तुमची वेळ सुरू झालेली आहे व्यवस्थित वाचन करा अचूक पर्याय नोंदवा अशा प्रश्नामध्ये वाचन व्यवस्थित आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन पहा काय सांगितलं आहे अरुणा आणि वैष्णवी यांच्या वयाची बेरीज पस्तीस वर्षे दिली आहे मोठं कोण आहे अरुणा ही वैष्णवीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे लक्षात ठेवा आणि शेवटी वय विचारलं अरुणाचंच हे अरुणा मोठी आहे अशा प्रश्नाच्या वेळेस तुम्ही पर्यायातून जायचं म्हणजे तुमचा वेळ वाचेल लक्षात ठेवा ओके आता आपल्याला काय विचार करायचा पस्तीस बेरीज यायला पाहिजे पर्यायातल्या कोणत्या पण दोन संख्या पहा पंधरा घेतली आपण मग दुसरी कोणती संख्या घेता येईल आपल्या पंधरामध्ये की दोघांची बेरीज पस्तीस यायला पाहिजे पंधरा सतरा बत्तीस होईल पंधरा अठरा तेहतीस होईल पंधरा वीस पस्तीस असे गणितं पर्यायातून लवकर सुटतात पंधरा आणि वीस पस्तीस बेरीज आली दोघांमध्ये पाचचा फरक आहे का पहा पंधरा आणि वीसमध्ये पाचचा फरक आहे ओके आता वय कुणाचं चा विचारलं अरुणाचं मग अरुणा मोठी आहे मग पंधरा येईल का वीस येईल वीस म्हणजे वयवारी हा प्रश्न आपण पर्यायातून जास्त गेला की तुम्हाला अचूक उत्तर लवकर सापडेल आणि सतरा अठरा तर घेऊ शकत नाही एकचा फरक आहे दोघामध्ये पाचचा फरक पाहिजे आपल्याला पर्याय क्रमांक चार उत्तर आलेला आहे चेक करूया उत्तर अॅक्युरेट आलं राईट करा चला पुढचा प्रश्न घेऊया गीताचे आजचे वय पंधरा वर्ष आहे तर सुष्मिताचे आजचे वय एकोणीस वर्ष आहे तर आणखी पाच वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल पर्याय पहिला तेवीस पर्याय दोन नऊ पर्याय तीन चार पर्याय चार पाच वाचन व्यवस्थित करा खूप मुलं अशा प्रश्नाला चुकतात काही चुकायला नाही पाहिजे ह्या ठिकाणी तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन लक्षात ठेवा गीता आणि सुष्मिताचं वय दिलेलं आहे वयामध्ये आता जेवढा वया फरक आहे पुढे कितीही वर्षे वाढू द्या वयातला फरक कायम राहतो आज दहा वर्षाचा फरक असेल तर तुम्ही सत्तर वर्षानंतरही दोघींचं वय विचारलात ते त्या वयांचा फरक हा दहा वर्षेच असतो लक्षात ठेव आता इथं पंधरा वर्ष आहे तर सुष्मिताचे आजचे वय एकोणीस वर्ष आहे तर आणखी पाच त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल आता बघा पंधरा एकोणीस दोघांतला चार वर्षाचा फरक आहे पाच वर्षानंतर चार वर्षाचा फरक राहणार आहे फरक होईल का काही नाही काहीच फरक होणार नाही ना? पाच वर्षानंतर ना गीताचं वय वीस होईल आणि सुष्मिताचं चोवीस होईल ओके चोवीस आणि वीस मध्ये चारचा फरक आहे पर्याय क्रमांक तीन कधी कधी चार की पर्याय चार आपण लगेच नोंद देतो वाचत चला चार उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे चला उत्तर आलेलं आहे वाचन व्यवस्थित करा उत्तर अॅक्ट येईल पुढचा शेवटचा प्रश्न घेऊया आपण शुभम विघ्नेशपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज तीस वर्षे असल्यास विघ्नेशचे वय किती पर्याय क्रमांक एक बारा पर्याय दोन अठरा पर्याय क्रमांक तीन छत्तीस पर्याय क्रमांक चार तीस मित्रांनो तुम्हाला आपली ऑनलाईन टेस्ट आवडत असल्यास कमेंट करत चला तुमच्या अजून काही सूचना असतील कळवीत चला तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चला टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन शुभम विघ्नेशपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची वेरीज तीस वर्ष आहे तर विघ्नेशचे किती इथं पहा शुभम हा विघ्नेशपेक्षा लहान आहे म्हणजे विघ्नेश मोठा आहे आपण सांगितलं पर्यायातून चला आता या ठिकाणी बघा दोन पर्याय तर ॲटोमॅटिक कट झाले बघा कोणते दोघांच्या वयाची वेरीज तीस आहे म्हणल्यास विघ्नेश वेग तीस किंवा छत्तीस येईल का नाही पर्याय दोन्ही कट झाले म्हणून म्हणतो तुम्ही असे प्रश्न तुम्ही पर्यायातून सोडायचा प्रयत्न करा आता बारा आणि अठरा राहिले मग आता बारा आणि अठराचे बेरीज तीस येते का पहा बारा आणि अठरा तीस आली मग मग सहा वर्षांनी लहान आहे विघ्नेश विचारलं विघ्नेश मोठा आहे ह्या ठिकाणी बारा मोठं का अठरा मोठं अठरा बेरीज करायची गरज नाही वजाबाग करायची गरज नाही पर्यायातून एक एक पर्याय कट केलात की अचूक उत्तर येतो मांडणी करायची मांडणी करताना मुलं भरपूर चुकतात ओके विघ्नेश मोठा आहे शुभम विघ्नेशपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे म्हणजे विघ्नेश मोठा होता म्हणून अठरा पर्याय निवडला उत्तर आलं का चेक करूया उत्तर आलेलं आहे तुम्हाला किती गुण पडले तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर कळवू शकता इतरही काही तुम्हाला स्कॉलरशिपबाबत नवोदयबाबत अडचण असेल तर तुम्ही मला एस एम एसद्वारे कळू शकता तुम्ही देत असलेला प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद मित्रांनो